सगळ्या पत्रकारांना नमस्कार. आज महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आलं आहे. त्याबद्दल मी सर्व महायुतीचे उमेदवार जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले दिल्लीतले म्हणजे मोदी साहेब, नड्डा साहेब, अमित शहा साहेब, अजित पवार साहेब, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, तटकरे साहेब, प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब आणि आमच्या धाराशिवमधील सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये बसवराज पाटील साहेब आले, राणा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, उमरगा लोहाराचे आमदार माननीय चौगुले साहेब, औसा निलंग्याचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब, बार्शीचे आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब आणि आमचे पालकमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब, या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलं आहे. त्याच्याबद्दल मी या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते. देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय कणखरपणे करतात, निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाही आहे. येत्या या इलेक्शनला तिसरी टर्ममध्ये माननीय मोदी साहेब 400 पार करून निवडून येणार आहे. मला ह्याचं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभामधून त्यांच्या विकासरथाचं पायिक होण्याचं भाग्य मला मिळणार आहे. जो काही विकास म्हणजे भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी येत्या 3 वर्षामध्ये मोदी साहेब करणार आहे आणि पहिल्या 2 टर्ममध्ये झालं नाही एवढं क्रांतिकारी निर्णय या येत्या टर्ममध्ये होणार आहेत आणि त्या निर्णयांबरोबर धाराशिव जेव्हा देश जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेला येईल तेव्हा धाराशिव मागे न राहता त्याचा विकास करण्यासाठी मी कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान कौतुक वाटतं आणि ती संधी मला महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी दिली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून त्यांचे आभार मानायचे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी इथे स्त्री शक्तीपीठ इथे एका स्त्रीला 33% आरक्षण नसताना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते. मला वाटतं कुठेतरी महायुतीने एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे की महिलांचा सन्मान आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्राच्या कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या शक्तीपीठामध्ये मी 101% निवडून येणार आहे. माझ्या सगळ्या महिला ज्या इतक्या 20-30 वर्ष जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि बाकीचं काम करताना ज्या काही महिला माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातून अशा म्हणजे सगळ्याच महिला आणि आमचे बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, सुपर वॉरियर्स, प्रत्येक आमच्या मतदारसंघात जी पूर्ण फिल्डिंग आहेत अगदी शेवटच्या तळागाळातला कार्यकर्ता आणि मोदी साहेबांच्या जे अंत्योदयला जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या जोरावर मी 101% या मतदारसंघात निवडून येणार आहे. मी पुढे माझ्या पुढे कशाला बघू, मला मोदी साहेबांचं मी निवडून येणार निवडणूक लढवते, मी कोणाला हरवण्यासाठी निवडत नाही त्यामुळे मला काय करायचं आणि माझे लाभार्थी आहेत मोदी साहेबांचे घरकुल आहे, जनजीवन आहे, मला दुसरे पुढे कशाला बघू. मी निवडून येते माझं काम आहे आणि मी काय करणार आहे, मी काय विकास करणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये धाराशिवचा आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून 101% मोदी साहेब निवडून येतात त्यामुळे माझ्या धाराशिव उस्मानाबादचे सगळे म्हणजे या मतदारसंघाचे म्हणते कारण बार्शी आपण सगळे मतदार विकासाला मतदान देणार आहे आणि मला माझ्या नारी शक्तींचा वर विश्वास आहे. मी निवडणूक माझ्या महिला हातात घेतील आणि मला निश्चित आज तुम्ही बघितलं हे 101 राणादादांनी माझं दिलं असत तर आज एवढे जण तटकरे साहेब स्वतः म्हणाले माझं नाव शेवटी आलं आपणच म्हटलं सुधऱ्याच माझं नाव शेवटी आलेलं आहे
राणादादांनी जे काम केले, डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी जे काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही जे काम केलेलं आहे, तुम्हाला कळतं त्या सगळ्यांच पारित म्हणून हे तिकीट आहे. आणि मला वाटतं त्या 10% वाटा माझ्या कामाचा सुद्धा आहे. राणादादांचं निश्चित आहे, डॉक्टर पद्मसिंह म्हणजे आहेच त्याच्यामध्ये. पण आज अभिमन्यू पवार साहेब पण, राऊत साहेब पण, चौगुले साहेब पण, बसवराज पाटील साहेब पण इथपर्यंत येत आहेत आणि निश्चितच सतीश चव्हाण साहेब असतील पण त्यांच्या पार्टीचे पण. पण हे लोक जेव्हा येत आहेत तेव्हा सगळ्यांनी मिळून माझं नाव आणि मेनली देवेंद्रजींना सुद्धा अभिनंदन करेन. म्हणजे अजित काका असतील किंवा देवेंद्रजींनी माझ्या नावाला पसंती दिली. भाजप शिस्तप्रिय पक्ष असताना सुद्धा माझ्यासाठी महायुतीची उमेदवार म्हणून जे घोषित करण्यात आलंय, मला वाटतं हे एका माणसाचं काम नाहीये. म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं आणि हे वरतून दिल्लीहून पण आलेलं आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा जी म्हटलं की सगळ्यांचे आभार त्या.